नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस अकॅडमीमध्ये स्वागत. काल आपण नाउन हा जो व्हिडिओ आहे, म्हणजे बेसिक ग्रामर आपण चालू केलेला आहे, तर नाउन हा जो प्रकार आहे त्याच्यावरती आज आपण काही IMP क्वेश्चन घेतलेले आहेत, 5-10 आहेत ते, लक्षात ठेवा. तर ते आपण प्रश्न पाहूया की पाठीमागे ते विचारलेले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की अभ्यास कसा करायला पाहिजे आपण. तर त्यानुसार आपण ते प्रश्न घेतलेले आहेत. तर पहिला प्रश्न पहा, व्हॉट टाईप ऑफ द नाउन इज अंडरलाईन वर्ड. देन द क्राऊड वॉज व्हेरी बिग. द क्राऊड वॉज व्हेरी बिग हा PSI ला विचारलेला प्रश्न आहे, असिस्टंटला. तर लक्षात ठेवा, क्राऊड हा शब्द जो आहे तो कलेक्टिव नाउन आहे. कोणता आहे? कलेक्टिव नाउन, म्हणजे या ठिकाणी एकत्रितपणा, समूहवाचक शब्द ज्याला म्हणलं जातं त्याला, किंवा समूहवाचक नाम, तर ते काय आहे? क्राऊड हा कलेक्टिव नाउन आहे. त्यासाठी तुम्ही परत व्हिडिओ पहा, तुम्हाला समजला नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहत राहा. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ. आता विजडम जो शब्द आहे याला अंडरलाईन केलेली आहे. तर विजडम हा जो शब्द आहे तो ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे, म्हणजे भाववाचक नाम आहे. काय आहे? भाववाचक नाम. तर भाववाचक नामाचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं म्हणलं तर ते दिसत नाही, स्पर्श होत नाही, असं जे असतं त्याच्यामधून भाव निर्माण होतो फक्त, त्याला म्हणायचं ॲबस्ट्रॅक्ट नाम. त्यानंतर इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. तर इंटिग्रिटी हा शब्द जो आहे, आलं लक्षात, याला अंडरलाईन करायची राहिली आहे. तर इंटिग्रिटी हा जो काही शब्द आहे हा कोणता आहे? तर इंटिग्रिटी हा सुद्धा शब्द ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे, म्हणजेच भाववाचक नाम आहे. त्यानंतर चूज द प्रॉपर नाउन, त्यामध्ये काऊ, ॲनिमल, टायगर, मोती. आता प्रॉपर नाउन म्हणलं की त्याचं काय येतं? ठेवलेलं नाव, त्याला म्हणायचं प्रॉपर नाउन. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, परंतु एखाद्या वस्तूचं, ठिकाणाचं किंवा प्राण्याचं ठेवलेलं नाव, व्यक्तीचं, त्याला म्हणायचं प्रॉपर नाउन. तर या ठिकाणी काऊ ही कॅटेगरी आहे, ॲनिमल ही सुद्धा कॅटेगरी आहे, टायगर ही सुद्धा कॅटेगरी आहे, आणि मोती हे त्याचं काय आहे? नाव आहे, लक्षात ठेवा. त्याला म्हणून मोती हा जो शब्द आहे तो काय आहे? प्रॉपर नाउन आहे. त्यानंतर मॅरी हॅड अ लिटल लॅम्ब हा सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे, सर्वसाधारण 2001 पुण्याच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये त्याची परीक्षा होती. तर मॅरी हा जो शब्द आहे तो जो आहे तो नाव ठेवलेलं आहे. मॅरी हॅड अ लिटल लॅम्ब ही लॅम्ब आहे, म्हणजे मेंढी आहे, आणि तिचं नाव आहे मॅरी, म्हणून ते झालं प्रॉपर नाउन, म्हणजे ठेवलेलं नाव. चूज द नाउन फ्रॉम ऑफ इंडिकेट. आता या इंडिकेट शब्दापासून आपल्याला काय बनवायचं? पहा, नाउन बनवायचं. तर नाउन बनवत असताना ते काय झालेलं आहे? त्याला TIVN लागलं, म्हणजे ते इंडिकेशन झालेलं आहे. काय झाले? इंडिकेशन. त्यानंतर पॅरेंट्स नो द पेन्स ऑफ पॅरेंटिंग हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर या ठिकाणी पॅरेंट्स हा पहिला शब्द आणि द पेन्स हा दुसरा शब्द, या ठिकाणी दोन्ही शब्द आहेत. पहिला जो पॅरेंट शब्द आहे तो कलेक्टिव नाउन आहे, आणि द पेन्स जो आहे, म्हणजे पेन म्हणजे वेदना. आता वेदना दिसत नाही आहेत, त्या जाणवतात, तर त्या त्यालाच जाणवतात स्वतःला, किंवा आपल्या हृदयाला दुःख होतं कधी कधी, त्याला ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणायचं. काय म्हणायचं? ॲबस्ट्रॅक्ट नाउन. पेन ह्या काय आहेत? ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहेत. आयडेंटिफाय नाउन जे आहे, या ठिकाणी नाउन ओळखायचं तुम्हाला, ब्युटी, ब्युटिफाय, ब्युटीफुल आणि ब्युटीफुली. तर या ठिकाणी जे काही नाउन आहे ते काय आहे? ब्युटी आहे. काय आहे? ब्युटी, लक्षात ठेवा. टिक मार्क नाउन ऑफ द वर्ब ॲक्सेप्ट. आता ॲक्सेप्ट हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की
सर्वसाधारण तुम्हाला मार्क करायचे काय, याच्यापासून नाउन, व्हर्ब आहे ॲक्सेप्ट. तर ॲक्सेप्टन्स हे त्याचं काय होतं, नाउन तयार होतं. काय होतं, नाउन तयार होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर 10वा जो प्रश्न आहे शेवटचा, फाइंड ऑड मॅन आउट, हा पुढचा आपल्याला विचारलेला आहे. स्पीच टेल, त्यानंतर TEL टेल आणि हेड टेल. आता या ठिकाणी स्पीच म्हणजे बोलणे, टेल याचा अर्थ काय, तर ते वेगळा अर्थ होतो. त्यानंतर हेड टेल म्हणजे सांगणे आणि टेल म्हणजे हे शेपटी आहे, लक्षात ठेवा, म्हणजे शेवटचं ठिकाण. तर सगळ्यांचे सगळे काय आहे, तर याच्यापैकी म्हणजे सर्वसाधारण जे काय आहे, तर याच्यापासून जो ऑड मॅन आहे, तर तो ऑड मॅन शब्द जो आहे तो टेल हा शब्द आहे. अशा पद्धतीनं आपण काही महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी घेतलेला आहे, की जेणेकरून नाउनवरती क्वेश्चन घेतलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. मागील प्रश्नपत्रिका घेतो, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त जे काही क्वेश्चन पडलेले आहेत नाउनवरती, ते मी आज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करा आणि सक्सेस व्हा, हेच आमची शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, की जेणेकरून तुमच्या मित्रांनासुद्धा हे समजेल. धन्यवाद.